धाम्नाश्रयेण सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. सृष्टिस्थित्यप्यहेय नियतिदिशितमो बन्धमोक्षाश्च यस्मात् अस्य श्रीब्रह्मरुद्रप्रभृतिसुरनरद्वीषचतुरात्मकस्य विष्णोर्व्यस्ताः समस्ताः सकलगुणनिधिः सर्वदोषव्यपेतः पूर्णानन्दाव्ययोयो गुरुरपि परमश्चिन्तयेतं महान्तम्. धर्मप्रोच्छितकैतवोत्र परमः निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवं वस्तुशिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैः ईश्वरः सद्यो हृत्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखात् अमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसम् आलयं मुहुरहो रसिकाः भुवि भावुकाः. अभ्रमं भङ्गरहितं अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहं. भवतीयदनुभावादेडमो कोऽपि वाग्मि जडमतिरपि जन्तुर्जायते प्राज्ञमौलिः. सकलवचनचेतो देवता भारती सा मम वचसि निधत्तां सन्निधिं मानसे च. अस्मद्गुरुसमारम्भां टीकाकृत्पादमध्यगां श्रीमदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाब्धिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्ताण्डं सत्यध्यानमुनिं भजे. पञ्चाशद्वर्षपर्यन्तं सततं रामपूजकः श्रीसत्यप्रमोदगुरुराट् भासतां नो हृदं रे. बन्धुस्त्वं गुरुरुष्टदैवतमिति त्वत्पादपङ्केरुहं प्राप्तं मां परिपालयेति सततं याचे निबद्धाञ्जलिः. चित्तं मद्गुणदोषचिन्तनविधौ नूनं मनाङ्मा कृताः श्रीसत्यात्मगुरो त्वदङ्घ्रियुगलं हित्वा न मे सद्गतिः. यैरहं शुकवत्सम्यक् शिक्षितोऽस्मि कृपालुभिः तान् वन्दे धेनुपाचार्यान् तत्त्वज्ञानार्थसिद्धये. श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ओं हरिः ओं हरिः ओं. स्वस्त्यस्तु. अशेडसन्मङ्गलानि सन्तु. श्लोकैकश्रवणपठनमात्रेण वक्तुश्च श्रोतॄणां निखिलकलिकृतकल्मषापनोदनपटुतरे धर्माद्यखिलपुरुषार्थसाधने भूते अद्य शरत्पौर्णिमाविषये किञ्चित् विवरणारम्भे सति किञ्चित् पुरकथानुवादः. हरिः ओं हरिः ओं हरिः ओं. आज शरत्पौर्णिमा आहे. ह्या शरत्पौर्णिमेच्या संदर्भात आजपासून आम्हाला कार्तिक स्नान सुरू करायचं आहे. प्रातःकाळी सूर्योदयाच्या पूर्वी 1.5 तास पूर्वी तो उठून शौच मुखमार्जनादी करून आणि त्यावेळी संकल्प केला पाहिजे. कार्तिकेहं करिष्यामि प्रातःस्नानं जनार्दन प्रीत्यर्थं तव देवेश दामोदर मयाच ध्यात्वाहं त्वाञ्च देवेश जलेस्मिन् स्नातुमुद्यतः तव प्रसादात् पापं मे दामोदर विनश्यतु. अशी प्रार्थना करून त्यानंतर स्नान केला पाहिजे. स्नान केल्यानंतर दामोदर स्तोत्र म्हणून स्तोत्र आहे. मत्स्याकृतीधर जर देवेश असा त्या मंत्राने देवाची स्तुती करून सूर्योदयाच्या पूर्वीच देवाची आरती केली पाहिजे. आणि त्यानंतर देवाला ह्या मंत्राने अर्घ्य दिला पाहिजे. नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने नमस्तेस्तु ऋषिकेश ग्रहाणार्घ्यं नमोस्तु ते. व्रतिनः कार्तिके मासे स्नातस्य विधिवन्मम ग्रहाणार्घ्यं मया दत्तं धनुजेन्द्रनिषूदन. नित्यनैमित्तिके कृष्ण
कार्तिके पापनाशने ग्रहणार्घ्यं मया दत्तं राधया सहितो हरे. अर्घ्य देतल्यानंतर पूर्ण दिवस त्या त्या दिवशीची विशिष्टतेचा आचरण करून आजपासून संध्याकाळ झाल्यानंतर दीपोत्सव करणं अत्यंत अनिवार्य आहे. संकल्प असा आहे, अद्य दीपोत्सवं देव करिष्ये त्वत्प्रसादतः निर्विघ्नं सिद्धिमायातु यथोक्त फलदोभव. सर्वसामान्यतया दिवा सुवर्णाचे दिवा अत्यंत श्रेष्ठ आहे, सोन्याचे दिवा ज्यांना शक्य आहे त्यांना, अर्थात उसना घेऊन लोन करून सोन्याचे दिवा आणला पाहिजे असा नाही. मातीच्या पणतीमध्ये जे दिवा लावतो तो पुण्य आवश्यक आहे. त्याच्याहून 10 पट स्टील किंवा लोहाच्या दिव्यामध्ये आम्ही दिवा लावला तर अजून जास्त त्याच्यात 10 पट पुण्य भेटतो. कांसाचे दिवा असेल तर त्याच्याहून 10 पट फल भेटतो. आणि पंचलोहाचा असेल तर 100 पट. आणि चांदीचे दिवा असेल तर तो 1,00,000 पट. आणि त्याच्याहून असंख्य 1,00,000 पट सोन्याच्या दिवात दिवा लावल्याने. पण दिवा तिळाचा तेल किंवा शुद्ध गाईचं तुपाते दिवा लावला पाहिजे. आपले आपले योग्यतानुसार दिवाची संख्या वाढवत गेली पाहिजे. सर्वसामान्यतया 27 नक्षत्र तो 27 दिवा लावण्याची पद्धत परंपरा आहे. आणि आजची पौर्णिमाची एक विशिष्टता आहे, आजच्या पौर्णिमेच्या दिवशीच श्रीकृष्णाने गोपिका स्त्रियांच्या जोडी रासक्रीडा खेळली होती. श्रीकृष्णाच्या या रासक्रीडेचे आजकाल विकृत विवेचना करणारे अनेक लोक आहेत. काय कसला कृष्ण, अत्यंत कामुक कृष्ण, दुसऱ्यांच्या विवाही स्त्रियांच्या जोडी तो रासक्रीडा खेळतो आणि पुराणकार वर्णन करतात, हे काय विचित्र आहे असे भागवताचे खंडन करणारे सुद्धा अनेक आहेत. पण ते विसरतात कृष्ण राटक्रीडेचा वेळी 10 वर्ष 2 महिन्याचा किशोर होता. आणि रासक्रीडा खेळण्यासाठी येणारी स्त्रिया 18 पासून 80 वर्षापर्यंत, त्याच्याहून जास्त, अर्थात ऋषीपंचमी व्रत घेतलेले सुद्धा रसक्रीडेला आले होते. विचार करा, त्या स्त्रियांना 10 वर्षाच्या किशोरावर कसली भावना असू शकते. आणि विशेष त्याच्या आधी श्रीकृष्णाने 2 झाडं पाडून नलकोबर मणिग्रीवांचा उद्धार करून त्यांनी सर्व बघत असताना, सर्व ऐकत असताना कृष्णाला सांगितलं तू साक्षात विष्णू आहे म्हणून त्यांनी वर्णन केला होता. पूतनापासून अघासुरापर्यंत कृष्णाने वध केला होता, त्यामुळे श्रीकृष्ण साक्षात विष्णू आहे म्हणून माहीत झाला होता. आणि वरुणलोकाला जाऊन वसुदेवला जेव्हा आणले तेसुद्धा स्पष्ट रूपाने श्रीकृष्ण म्हणून अभिव्यक्त झाला होता. त्यानंतर कालियामर्दन झाल्यानंतर कालियाला स्वतः कृष्णाने सांगितलं मी विष्णू आहे, माझा पाद डोक्यावर स्पर्श आहे, चिन्ह आहे, गरुड तुला काय करणार नाही, इथून निघून जा म्हणून सांगितलं होतं. आणि गोवर्धन पर्वताच्या संदर्भात श्रीकृष्णाने तो गोवर्धन पर्वत उठून इंद्र शरणागत झाला आणि इंद्राने स्वतः सांगितलं तू सर्वोत्तम देवता आहे म्हणून इंद्राने स्वतःच्या सिंहासनावर श्रीकृष्णाला बसून अभिषेक करून गोविंद असा नामकरण केला होता. आणि कालियामर्दनाच्या दिवशी
तो रात्री जंगलात ते सर्व राहिले होते, संपूर्ण जंगलाला आग लागली. त्यावेळी श्रीकृष्णाने त्या जंगलात तो आग पिऊन, मी मुखाद अग्निश्चेंद्रश्च, माझ्या तोंडातून अग्नी उत्पन्न झाली तो विष्णू मी आहे म्हणून दाखवून दिला होता. अर्थात रासक्रीडाला येणाऱ्या सगळी गोपिकास्त्री, हे सगळी गोपिकास्त्री श्रीकृष्णाला देव मानत होते आणि देव म्हणून त्याची पूजा करत होते, आणि म्हणून त्यांची भक्ती, त्या भक्तीला एक विशिष्ट महत्त्व आणि विशिष्टता देण्यासाठी देवानी ह्या शरद पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता यमुनेच्या काठी दुधासारखे चांदणी पडली होती. त्यावेळी श्रीकृष्ण तिथे असलेले कदंब वृक्षावर बसून तो बासरी वाजू लागला. बासरी म्हणजे महालक्ष्मी, तिच्यातून निघालेली ती ध्वनी वेदमंत्रच होते. आणि प्रत्येक भक्त गोपिके स्त्रियेला वाटलं श्रीकृष्ण मला बोलवीत आहे म्हणून सर्व आपले आपले काम सोडून निघून आले. आणि काही स्त्रिया आपल्या आपल्या घराच्या कामात होत्या. भागवत चंपूकार वर्णन करतात की एका गोपिका स्त्री, स्वतःचा मुलाचा जन्मदिवस आहे म्हणून सकाळी कामात झाला नाही म्हणून एकाकडे रसम करण्यासाठी दाळ ठेवली होती, दुसऱ्याकडे खीरसाठी दूध उकळत होते. जेव्हा श्रीकृष्णाचे बासरीचा वाजन ऐकू आला तो जाण्याच्या गडबडीत तिने दुधात मसाला आणि मीठ घातली आणि तो डाळमध्ये तो साखर घालून इथून निघून आले. आणि दुसरी गोपिका स्त्री स्वतःच्या मुलांना आणि नवऱ्याला जेवायला वाढवत होते. श्रीकृष्णाच्या बासुरीचा स्वर ऐकले त्यावेळी तिने सगळं भांडे त्यांच्या पुढे ठेवलं, स्वतःच तुम्ही वाढून घ्या, पुढे असं बफे गिफे असंच येणार आहे, तसंच वाढून घ्या म्हणून सांगितले आणि तिकडून पळून आले. आणि तिसरी एक गोपिका स्त्री स्वतःच्या नवऱ्याचा पाय चळवत होते. श्रीकृष्णाची बासरीची ध्वनी ऐकल्यानंतर ती एक धोंड आणून दिले, तुमच्या पायावर तुम्ही चोळत राहा, मी निघून गेले जाते म्हणून तिने निघून गेले. अजून एक गोपिका स्त्री तो आभरणाची पेटी समोर ठेवून अलंकार करीत होती, तो बासरीच्या स्वरात ऐकून भान विसरले त्याने, नाकाचे कानात गेले, कानातले नाकात आले, हातातला पायात, पायातला हातात, असं काहीतर आभरण धारण करून तो तिथून पळत आले. आणि अजून एक गोपिका स्त्री अलंकार करीत होते, काजळ होता, कुंकुम होता आणि दुसरे साधन होते. ऐकल्यानंतर गडबडीत त्याने स्वतःचा भालाला आणि स्वतःच्या ओठाला काजळ लावली आणि कुंकुम कुठेतर ते डोळ्याला लावून धावत आले. अर्थात जेव्हा देवाचे हाक भक्ताला ऐकू येतो तो सर्व भान विसरून कसं तर तो लवकरात लवकर पळून येतो. 100-101 स्त्रिया पळत आले कृष्णाकडे आले. ते येईपर्यंत कृष्ण तो वाजवत होता. वाजवत असताना त्या संदर्भात श्रीकृष्ण ते आल्यानंतर बंद केलं. बायका, रात्रीच्या वेळी इथे कुठे कशाला आलास? काहीतर संकट आला का? कोणी मारायला आल्यात का? अरे कृष्ण, तूच बासरीबाजून बोलवलं. आय मी एक बोलवलं नाही. रात्रीच्या वेळेस स्त्री असा इकडे तिकडे फिरायचं नसतात. वापस जा. त्यावेळी त्याने घेतलं, कृष्णा तू असं करू नकोस, तू देव म्हणून आज तुझ्या जोडे रासक्रीडा करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत, आम्हाला निराशा करू नकोस आणि आम्ही तुम्हाला सर्व समर्पण आम्ही करत आहोत. त्यावेळी कृष्णाने
जितकी गोपिका होती तितके रूप घेतला आणि अंगना मंगने अंगना मंगना मंतरेच्या अंगना तितका रूप घेऊन त्यांच्या जोडी तो रासक्रीडा खेळू लागला. रासक्रीडा म्हणजे आजकाल नवरात्रीमध्ये गुजरात महाराष्ट्रामध्ये रासच्या नावाने डिस्को डान्स डिस्को सर्व खेळतात ते रासक्रीडा आहे का? नाही. रस म्हणजे भगवन भगवान रसो वयी सहा रसानाम रसतमहा अष्टमो रसहा रसो वयी सहा म्हणून भागवतात स्पष्ट रूपाने सांगितलेलं आहे. त्याला आ म्हणजे सभोवते सर्वत्र सर्वत्र त्याला बघत आणि त्या आनंदाने प्रत्येक कणकणात मागे पुढे मागे आजू बाजू प्रत्येक कणकणात श्रीकृष्णा दर्शन करत आनंदाने जे नर्तन होतो तीच रासक्रीडा आहे. परपुरुष परस्त्रियांचा कामुक हा विधान नाही आणि कामुक संदर्भाचा हा कामुकता नाही हे कामावर विजय आहे. देव म्हणजे कामदेवाचे वडील साक्षात मन्मथ मन्मथा आणि तो ह्या स्त्रियावर किंवा तर तो आकर्षित होऊ शकतो का? आणि त्या किशोरावरती गोपिका स्त्री असं होऊ शकतात का? नाही. सर्वथा नाही सर्वथा नाही हे आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्या संदर्भात ते सगळे रासक्रीड्याचा मग्न असताना त्यांना थोडा अहंकार आला. माणसांना जास्त भेटलं की तो अहंकार सुरू होतो. त्यांच्या मनात विचार आला आम्ही इतके पुण्यवान आहोत आम्ही इतके सुंदर आहोत आम्ही इतके पुण्यवान आहोत आम्ही इतके सुंदर आहोत सुंदर आहोत तर ह्या संदर्भात आमच्यासारखे ह्या जगात कोणी नाही. अहंकार आणि देव ह्यांच्यामध्ये विशेष रूपाने एक विशिष्ट संदर्भ आहे. अर्थ म्हणजे जिथे अहंकार तिथे देव केव्हाही नाही तिथे देव नसणार असा ह्या हा संदर्भ असल्याने तो श्रीकृष्ण तिथून निघून गेला आणि निघून गेल्यानंतर त्याचंच नर्तन करीत होत्या. नर्तन करीत असताना बघितले एका गोपिका स्त्री दुसऱ्या गोपिकाचा हात पकडून नर्तन करीत आहेत. भान आलं कृष्ण कुठे गेला. परस्पर ते कलह करू लागल्या. ए तू माझा हात कशाला पकडले? कृष्णाचा हात सोडून तू माझ्या हात कसं पकडले? नंतर त्यांना माहीत झाला कृष्ण गायब झालेला आहे. कृष्ण आमच्यामध्ये नाही. म्हणून त्यांना जेव्हा भान आला भान आल्यानंतर त्या संदर्भात ते इकडे तिकडे कृष्णाला शोधू लागल्या. शोधू लागल्यानंतर कुठेही भेट नाही भेटेना. त्यांना तिथे ताळवृक्ष दिसला. ए ताळवृक्ष तू इतका उंच आहे ना कृष्ण कुठे बघ सांग. जेव्हा सांगितल्यानंतर ते तुझे फळ कोणी खाऊ नये म्हणून त्याने शाप दिला. पुढे गेल्यानंतर नारळाचं झाड भेटला. तो नारळाचा झाडाला सांगितलं अरे तुमचं आहे ना सांग ना कृष्ण कुठे. तो कसं सांगतो झाड सांगत नाही. सांगितलं तुझे फळ लकडं तोडून खाऊ द्या तुझं डोकं फोडून नंतर तुझे फळ खातील असं त्याने शाप दिलं. अर्थात ते पूर्वीपासून होता विरह वेदनेत हे सगळे संपूर्ण हा विचार चालू होता. त्यानंतर हिरण भेटला. इतके चांगले डोळे आहेत लांब डोळे आहेत सांग कृष्ण कुठे शोधून सांग. हिरणाने सांगितलं नाही तुझ्या बाण सोडून तुझा वध करून लोक तुझ्या मांस खातील आणि तुझा चर्म उपयोग करतील म्हणून शाप दिला. पुढे गेल्यानंतर त्यांना तिकडे बिबळ्याचं झाड दिसला. त्यांनी विचार केला दुष्काळाचा उत्तर कर्नाटक काही महाराष्ट्राच्या प्रदेशात भेटणारं बिबळ्याचं झाड
इथे यमुनाच्या तीरेवर कसा जवळ आता तिकडे एक गोपिकास्त्री फसली होती. अरे उतरवा उतरवा मला उतरवा खाली. त्याने सांगितलं इथे कश इथे कसे रे तू आम्हाला सोडून इथे कशाला आले. पहिल्यांदा मला उतरवा सर्व सांगते. कसे तरी उतरले उतरवले साडी फाटून गेली शरीरात तिकडे तिकडे ते बिबळ्याचे काटे लागले होते. बाबळ बाबळ्याचं बाबळच्या बाबळच्या बाबळचे काटे. आणि ते तिने सांगितलं श्रीकृष्ण सोडून गेला आमच्या अहंकाराने. तुम्हाला सर्वांना अहंकार आला तुम्ही तुम्हाला सोड सर्वांना सोडला. मला अहंकार आला नव्हता. माझा हात पकडून तो पुढे घेऊन झाला. काही पुढे गेल्यानंतर मलासुद्धा अहंकार आला. मी नखरा करू लागले कृष्ण मला चालायला होत नाही रे हात पकड. अजून पुढे गेल्यानंतर मी स्वतः सारा संपूर्ण माझ्या शरीराचा भार त्याच्या कांद्यावर टाकले. अजून पुढे गेल्यानंतर कृष्ण मला चालायला होत नाही रे तुझ्या कंधावर मला कांद्यावर बसून घे रे असा नखरा मी करू लागले. श्रीकृष्णाने सांगितले एक कदंब वृक्षावर चढ आणि मी खाली उभतो माझ्या खांद्यावर तो दोन्ही पाय घालून बैस म्हणून चढवलं आणि कृष्ण खाली उभा राहिला. मी उतरण्याचा विचार करत होते तितक्या संपूर्ण झाड बाबळ्याचा झाला बाबळाचा झाला आणि कृष्ण अंतर्धान झाला. तेव्हा त्या गोपिकास्त्र्यांना माहीत झालं आमच्या अहंकारामुळे श्रीकृष्ण मला सोडून गेला आहे असा विचार करून त्याने निर्णय केला की नाही त्या श्रीकृष्णाला आता शरण जावं आणि शरण गेल्यानंतर तो कृष्ण आम्हाला भेटणार त्याच्याशिवाय कृष्ण आम्हाला भेटणार नाही म्हणून त्याने निश्चय केला. आणि त्यानंतर त्या त्या श्रीकृष्णाला त्यांना ते माहीत होता ईश्वर परमः कृष्णः सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम ते सगळे जाणत होते. श्रीकृष्ण परमेश्वर आहे ज्ञानानंदमय विग्रह रूप आहे अनादि आहे गोविंद आहे सर्वसृष्टीकर्ता आहे हे सर्व जाणून त्याच्याकडे ते आले होते. आणि ब्रह्मसंहिता स्पष्ट रूपाने गोपिका स्त्रियांच्या विषयी मला सांगते. गोपिका स्त्री श्रीकृष्णाला स्वतः परमब्रह्म विष्णू मानत होते. ब्रह्मसंहिता सांगते अंगाने यश सकलेंद्रिय वृत्तिमंती पश्यंती पंक्ती कलयंती चरम जगंती आनंद चिन्मय सद उज्ज्वल विग्रहस्य गोविंदम आदिपुरुषम तमहं भजामि म्हणून गोपिका स्त्री सांगतात. देवाचे सर्व अवयव अप्राकृत आहेत आणि का हजारो कामदेवांना त्याच्या पुढे काही महत्त्व नाही. आनंद आणि चिन्मय आहे तो ह्या संदर्भात त्याने तो विशेष रूपाने परमात्माच्या त्या संदर्भात स्तुती करू लागला. तेच भागवतात गोपी गीत म्हणून 29 श्लोकांचा तो गीत आहे आणि तिचे छंद आहे कनकमंजरी. कनकमंजरी छंदात तो आहे. पूर्ण सांगण्याचा इथे वेळ नाही तरीसुद्धा प्रत्येक श्लोकाचं एक संक्षिप्त विवरण आपल्याकडे ठेवण्याचा मी प्रयत्न करतो. अत्यंत संक्षिप्त विवरण प्रत्येक श्लोक एक एक तासपर्यंत रहस्यमय सांगण्यात अर्थाने परिपूर्ण आहेत तरीसुद्धा संक्षिप्त रूपाने ऐकण्याचा मी प्रयत्न करू. जयति तेधिकं जन्मना व्रजः श्रयत इंदिरा साधु तत्रहि दयित दृश्यतां इक्षुतावकान् तव त्वयि धृता सव त्वां विचिन्वते. भगवन तुम्ही लक्ष्मीपती आहात आणि आमच्यावर उपकार करण्यासाठी ह्या गोकुलात वृंदावनात तुम्ही अवतार घेतला आहे. हे
दयापूर्ण ह्या भक्तांच्याकडे तुम्ही लक्ष द्या. त्वयी धृता असव त्वाम्य चिन्वते, तुझ्यात आमचे प्राण आहेत म्हणून तुला आम्ही शोधत आहोत. शरदुदाशय साधुजात स सरसि जयत्वर श्रीमुषादृशाम सुरतनाथ ते शुल्कदासिका वरद निघ्नतो नेह किं वद. ह्या शरद पौर्णिमेत आम्हाला तू बोलविलास आणि कमलासारखे अत्यंत सुंदर तोंडाने स्वतःचं रूप दाखवून आम्हाला मोहित केलास. तुझ्या ही ईश्वरी वैशिष्ट्य ऐश्वर आणि तुझ्या रूप ह्याच्यामध्ये आम्ही स्वतःला तुम्हाला तुमच्या पायी विकून टाकला आहोत. तुम्ही आमच्या पुढे आम्हाला सोडून जाता, अर्थात आमचे प्राणसुद्धा तुम्ही घेतले घेऊन गेलेत. आता आम्ही फक्त प्राणहीन आहोत तुमच्याशिवाय. बघ श्रीकृष्ण विषजलाशयात त्या विषपूर्ण पाणीतून आणि त्या कालियातून आमचा संरक्षण तुम्ही केला, अनेक राक्षसातून तू आमचा संरक्षण केलास. वर्षा मारुतात वैद्युता नलात, वर्षाकालाचा ती हवा आणि ते गडगडाट आणि ते महान वर्षा इंद्राने पाठवलेली वर्षा, त्या सर्वातून तुम्ही आमचा तो रक्षण केलास. नखलु गोपिका नंदनो भवान, आपण फक्त आमच्यासाठी आम्हाला आनंद देण्यासाठी गोकुळात आले नव्हते, संपूर्ण जगाला तुम्ही आनंद देणार आहात. सकल देहीनाम अंतरात्मदृक, तुम्ही पुरुष नाही, तुम्ही सामान्य व्यक्ती नाहीत, सकलांच्या हृदयात असणारे अत्यंत पवित्र सर्वत्र व्याप्त अंतरात्मा आहेत. आणि आमच्या उद्धारासाठी जगाच्या संरक्षणासाठी तुम्ही यदुकुलात अवतार घेतला आहे. विरचिताभयम वृष्णिवर्यते शरणमीयुषाम संस्कृतेर्भयात. हे ले वृष्णिवंश ललाम, तुम्ही आम्हाला अभय दिलात आणि तुमच्या चरणापाशी जे येतात त्यांना संसाराच्या भयातून तुम्ही मुक्त करता. हे श्रीकृष्ण, आम्ही ह्या संसारातून पूर्ण दमून गेलो आहोत. तुझे अत्यंत आनंददायक त्याचे हात आमच्या डोक्यावर ठेव रे आणि आम्हाला उद्धार कर. व्रजजनार्तिहन वीरयोठिताम निजजनस्मय ध्वंसनस्मित. भगवन, संपूर्ण गोकुलांच्या लोकांचा दुःख करणारा तू आज तुझे हे भक्त तुझ्या विना इकडे तिकडे हिंडत आहेत, रडत आहेत, म्हणून आमचा तू उद्धार कर. भज सखे भवे किंकरिस्मनो, तुमची दासी आम्ही आहोत, आमची प्रार्थना ऐक आणि तुझे कमळासारखे असलेले कमळासारखे नयन असलेले कमळासारखे तुझे सुंदर मुखाचं दर्शन आम्हाला दे. आम्हाला माहीत आहे प्रणत देहीनाम पापकर्षणम, आम्हाला अहंकार आला होता, अहंकार हे पाप आहे आम्हाला माहीत आहे, पण तुझ्या शरणात जो येतो त्याचा पाप दूर होतो, आमचे पाप दूर झालेले आहे. आणि तृणाचरानुगम श्रीनिकेतनम, गायीचा मागे जाणारा हे लक्ष्मीपती तुम्ही ये, आमच्या शरीरावर तू नाच. फणिफणार्पितम ते पदांबुजम, ज्या कालियाच्यावरती तुमच्या पाठ ठेवले होते आज आमच्या हृदयावर ठेव रे, आम्हाला उद्धार कर रे. मधुर या गिरा वल्गुवाक्यया बुध मनोज्ञया पुष्करेक्षण. हे कमलासारखे सुंदर डोळे असणारे तुझे मधुर वाणीने आणि तुझे अत्यंत अर्थपूर्ण शब्दाने, पण तुझे शब्द बुध पंडितांनासुद्धा समजत नाहीत,
तसे विशिष्ट अर्थाने युक्त तू ये तुझे आज्ञाधारक हे मोहित झालेले मूर्छित होणारे आमच्यावर अनुग्रह कर. अधरसी धुना प्यायस्पना आणि तुझ्या अधरामृतपानाचा अवकाश आम्हाला दे रे. तव कथामृतम तप्तजीवनम तुझी कथा तुझी महिमा दुःखित लोकांच्यासाठी जीवनदायी आहे. अनेक कवी तुझे सर्वदा सर्वदा वर्णन करीत असतात. कल्मषापहम सर्वांचं दुःख आणि पाप तू दूर करणारा आहात आणि तुझ्या महिमा ज्या ऐकतात त्यांना मंगलदायी तू आहे आणि परिपूर्ण अष्टैश्वर्याने तू अभिभूत आहे. म्हणून संपूर्ण अनंत लोक तुझी सेवा करतात आणि त्यांच्यावर तू अनुग्रह करीत आहेस. प्रहसितं प्रिय प्रेमवीक्षणं विहरणंच ते ध्यानमंगलं. आमच्या ध्यानात अनेकदा तू आलेला आहेस. प्रत्यक्ष रूपाने आमच्या जोडी तू हास परिहास केला आहेस. प्रेमाने आमच्याकडे बघितलं आहेत आणि एकांतामध्ये अनेक मनाला लागेल असे अनेक वाक्य तू सांगून हे कुहक आम्हाला तू आकर्षित केला आहेस. आमच्या मन सुशोभित क्षोभित झालेली आहे शोभित झालेलं आहे. लवकर आहे चलस यद्व्रजात चारयन पशून नलिन सुंदरम नाथ ते पदम शिलकुलांतुरे सीदती तिनहा कलिलतम मनहा कांत गच्छती. जेव्हा तू लहानपणीपासून सुरुवातीला वासरांना नंतर गायना घेऊन जेव्हा तू वनात चरायला जात होता त्यावेळी आम्हाला वाटत होता हे गाय किती पुण्यवान आहेत. श्रीकृष्णाचा हस्तस्पर्शांना भेटतो आणि हा वन किती पुण्यवान आहे. देवाचा पादस्पर्श आणि देवाचा पादाला त्यांना स्पर्श भेटतो आणि हे वृक्ष किती पुण्यवान आहेत त्याला टेकून तू बसतोस आणि हे उत्तीर्ण किती चांगले आहेत रोज तुझ्या पायाचा तो स्पर्शाचा आनंद प्राप्त करतात. ते आम्ही असं तुझी स्तुती करत होतो. पूर्ण दिवस तुझी वाट बघत होतो होतो आम्ही. दिनपरीक्षये नीलकुंतलेर वनरोहाननम बिभ्रदावृतम वनरजस्वलम दर्शयन्मुहुर मनसि नस्मर वीर यच्छसि. संध्याकाळ झाल्यानंतर नीळा केस असलेल्या आणि मोरपंखाने अलंकृत तुझ्या दर्शनासाठी आम्ही आसुसलेलो आहोत. रोज आसुसतेने तुझी वाट बघत होतो मी आणि हसा तुझ्या भक्तांना तुझ्या मनात थोडा तरी अवकाश दे रे. प्रणत कामदम पद्मजार्चितम धरणीमंडलम ध्येयमापदी चरणपंकजम शंतमंचते रमण नस्तनेश श्वपादिहन. हे संपूर्ण तुझ्या साष्टांग नमस्कार करतात त्यांची इच्छा तू पूर्ण करणार आहात. आणि पुष्पाने जे पूजन करतात त्यांना उद्धार करणारा संपूर्ण जगाचा अत्यंत अलंकार रूपाने राहणारा अत्यंत दुःख दूर करणारे तुझे पाय आमच्या शरीरावर ठेव रे. आम्हाला आनंदित कर रे. स्वरतवर्धनम शोकनाशनम स्वरितवेणुना सुष्टुचुंबितम इतर राग विस्मारणम नृणाम इतर वीरने ते अधरामृतम. ते आमच्या भक्तिरसाला तू वाढवणार आहास. आमच्या शोकाला तू दूर करणार आहास आणि त्या वेणूला तुझ्या अधरामृताचा चुंबन प्राप्त होत आहे. तो अधरा तो वेणू किती पुण्यवान असेल रोज तुझा चुंबन तो स्वीकार करीत आहेत. तो जेव्हा गातो जगातले संपूर्ण सगळे राग लोक विसरून जातात फक्त तुझे राग ऐकायला सुरू करतात. असे तुझ्या अधनामृताचा अनुग्रह आमच्यावर कर. अटति यद्भवान अन्यकाननम त्रुटिर्युगायते त्वामपश्यताम. तो जेव्हा गाई चरण्यासाठी जंगलात जात होता
त्यावेळी तुला न बघता आमचे दिवस प्रत्येक क्षण आमच्यासाठी एक एक युगासारखे मोठे होत होते. आम्ही कसे काढले माहीत नाही. आणि स्वतः तो कुरले केस कुरले केस असणारे कुटिल कुंतल तुझ्या सुंदर तोंड आम्हाला दाखव आणि तुझ्या रूप बघण्यासाठी आमचे डोळे आसुसलेले होते त्यावेळी, आजसुद्धा आसुसलेले आहेत. पतिसुतान्वयान भ्रातृबांधवान अतिविलंघ्यते ही अच्युतागता. हे अच्युत, तुझ्या भक्तीच्या परवशतेने नवऱ्यांना, नवऱ्याला आणि पुत्रांना, बंधुबांधवांना, सगळ्यांना सोडून तुझ्याकडे आम्ही आलेलो आहोत. आम्ही तुझी त्या वेणूच्या ध्वनीने बोलवलं, आकर्षित होऊन आम्ही आलेलो आहोत. अशा संदर्भात तूसुद्धा हात सोडला तर आमची गती काय. हे कितव, अर्थात आम्हाला फसविणारा, प्रेमाने सांगत आहे तो फसवत नाही, हे श्रीकृष्ण आम्हाला कडून कुठे गेला रे, कशाला गेलात, काय करत आहेत. रहस्य संविधम ऋच्छयोधम प्रहसिताननम प्रेमवीक्षणम बृहदुरश्रियो वीक्षधामते मुहूर्तिस्प्रा मुह्यते मना. अनेकदा एकांतात आमचा तो वाटतो वार्ता करीत होतास आणि आमचे दुःख तो दूर करीत होतो होता आणि तुझे तो हसनमुख आणि प्रेमाने तुझ्या बघणारे ते डोळे आणि तुझे विशाल ते छातीचा सौंदर्य, हे सगळे आम्हाला वारंवार आकर्षित करत आहात. आमचा मन मोहित होते, कुठे आहे ये रे. प्रजनौकसाम व्यक्तिरंगते प्रजनहंत्रिलम विश्वमंगलम. व्रजवनौकसाम, हे गोकुलात राहणारे आम्ही तुझे अधीन आहोत आणि तू पाप दूर करणारा आहात आणि जास्त वेळ करू नकोस. आमच्या प्राण जाण्याच्या आधी तू आमच्याकडे ये रे, आमच्याकडे येऊन आम्हाला उद्धार कर. असे अनेक अनेक रीतीने श्रीकृष्णाची प्रार्थना करीत ते जोराने रडू लागल्या. त्यांचे रडूसुद्धा एका गायनासारखा होता. प्रलपंत्यस्य चित्रधार रुदुस्वस्वरम राजन कृष्ण दर्शन लालसा. कृष्णाच्या दर्शनाने लालसाने ते रडू लागल्या आणि मध्ये मध्ये त्याची स्तुती करत होत्या, कधी तर रडत होत्या. त्यासाम आभिरभूत शौरी स्मयमान मुकांबुजा. त्यांची भक्ती, त्यांची आतुरता बघून श्रीकृष्ण त्यांच्या पुढे परत प्रत्यक्ष झाला. साक्षात मन्मथ, मन्मथ मन्मथाला सुद्धा जन्म देणारा अत्यंत सुंदर श्रीकृष्ण त्या गोपिका स्त्रियांना उद्धार करण्यासाठी प्रत्यक्ष झाला, त्यांना आनंद दिला. आजच्या शरद पौर्णिमेत तो रासक्रीडा झाली होती. आज रात्री आम्ही आठवण करू आणि शास्त्र सांगतात फक्त आज नाही, आजपासून कार्तिक पौर्णिमापर्यंत रोज संध्याकाळी गोपीगीताचं पठन करा, श्रीकृष्णाचे रासक्रीडेचे आठवण करा आणि श्रीकृष्णाची स्तुती करा. म्हणून हे रासक्रीडा तो भक्ताने प्रत्येक कणकणात कणकणात देवाला बघून अत्यंत आनंदाने नर्तन आणि देव अंतर्ध्यान झाल्यानंतर संपूर्ण त्याला सर्वस्व समर्पण करून त्याच्या बघण्याची ती आतुरता, बघितल्यानंतर तो आनंद, हे सगळे एक भक्तिरसाचे विशिष्टता आहेत. इथे स्थायीभाव रती नाही, इथे स्थायीभाव भक्तीच आहे, एकाग्रता आहे, निरंतर प्रेमप्रवाह आहे. हे आम्ही ध्यान करून आजच्या दिवशी श्रीकृष्णाच्या चरणी आम्ही नमस्कार करून त्याचे आशीर्वाद घेऊ आणि ही हे संक्षिप्त वाङ्मय सेवा गुरुअंतर्गत भारतीय मुख्य प्राणांतर्गत परमात्म्याच्या सेवी चरणी मी समर्पण करतो. श्रीकृष्णार्पणमस्तु.
ಜಯತ್ವರಚಿಂತಸರ್ವದೇವೈಕವಂದ್ಯ ಪರಮಗುರುರಭೀಷ್ಟಾವಾಪ್ತ್ಯದ ಸಜ್ಜನಾನಾಂ ನಿಖಿಲ ಗುಣಗಣಾಣೋ ನಿತ್ಯ ನಿರ್ಮುಕ್ತದೋಡಾಂ ಸರಸಜನೇನೋಸೌ ಶ್ರೀಪತಿರ್ಮಾನದೋನಃ.